नवापूर वन विभागाच्या कारवाईत 4.5 लाखांचे इंजायनी प्रकारचे जळाऊ लाकूड सह ट्रक जप्त। नवापूर वन विभागाला लाकूड सापडतो, आरोपी का नाही प्रश्न उपस्थित। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात गोड जामने वन परिक्षेत्र हद्दीत परिक्षेत्राच्या वन क्षेत्रपाल स्नेहल अवसर मल व त्यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवापूर ते गोड जामने परिसरात गस्त घालत असताना एक अज्ञात इसम इंजायली जळाऊ लाकडे भरून वाहतूक करत होता। सदर आयशर गाडीचा पाठलाग केला असता आयशर ट्रक चालक थांबून अज्ञात इसम अंधाराचा फायदा घेत पसार झाला। इंजायली जळाऊ मालासह आयशर ट्रक क्रमांक MH18M9532 हे जप्त करून नवापूर विक्री आघार येथे जमा केले। जप्त केलेला इंजायली लाकूड 5 घन मीटर व तपकिरी रंगाचा ट्रक असे मिळून बाजार भावानुसार किंमत 4 ते 4.5 लाख रुपये एवढी आहे। सदरची कारवाई नवापूर वन परिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसर मल यांच्या समवेत वन रक्षक विकास शिंदे, कमलेश वसावे व वाहन चालक दिलीप गुरव यांनी केली असून सदरची कारवाई ही धुळे वन संरक्षक हौशिंग, नंदुरबार उपवन संरक्षक कृष्णा भवर, विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे संजय पाटील व सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नवापूर वन क्षेत्रपाल वन विभाग यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की वन व वन्यजीव तसेच अवैध लाकूड वाहतूक संबंधित कुठलाही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 यावर क्रमांक साधावा। नवापूर वन विभाग लाकूड तस्करांवर कारवाई करत असताना लाकूड व मुद्देमाल सापडतो परंतु आरोपी का सापडत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो। प्रतिनिधी पंकज अहिरे, नंदुरबार।